ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी VGN प्लस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. कोपरगाव तालुक्यातील चांदेकसरा येथे लॉकडाऊनच्या नंतर प्रथमच लक्ष्मी क्रिकेट क्लबतर्फे आयोजित प्लॅस्टिक बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन चांदेकसराचे माजी सरपंच केशवराव होन व जोगेश्वरी इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष माननीय भास्करराव होन यांच्या हस्ते करण्यात आले. प्रथम पारितोषिक 15,000 रुपये रोख व चषक, द्वितीय पारितोषिक 11,000 रुपये रोख व चषक, तिसरे पारितोषिक 7,001 रुपये रोख व चषक असे या स्पर्धेचे स्वरूप असेल. शिर्डी नाशिक हायवे समृद्धी मार्ग शेजारी झगडे फाटा या ठिकाणी स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. या स्पर्धेसाठी जोगेश्वरी इंटरनॅशनल स्कूलचे सचिव सुनील भास्कर होन यांच्या वतीने खेळाडूंना टी शर्ट पुरविण्यात आलेले आहे. उद्घाटन प्रसंगी माजी सरपंच केशवराव होन, जोगेश्वरी इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष भास्करराव होन, अल्पसंख्यक सेलचे प्रदेशाध्यक्ष सय्यद नूर बाबा शेख, जोगेश्वरीचे सचिव सुनील भास्कर होन, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन दिलीप धर्माजी होन, नूर मोहम्मद शेख, आर पाटील, सरदार भाई सय्यद, किरण होन, धीरज बोरावके, आप्पासाहेब गुजर, जोगेश्वरीचे कार्यकारी संचालक सागर होन, सागर शेळके आदी मान्यवर व पंचकृषीतील संघ तसेच खेळाडू उपस्थित होते. VGN प्लस न्यूजसाठी मधुकर वक्ते, कोपरगाव.